धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील साहेब हे मागच्या 5 दिवसापासून उपोषणाला बसलेत. त्याच उपोषणाचं एक अंशतः यश आज त्या ठिकाणी आपल्याला आलंय. जे प्रशासन आणि विमा कंपनी केवळ काही लोक शेतकऱ्याचेच अमाऊंट काही शेतकऱ्याचेच पैसे जमा करायच्या भानगडीत होते, आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टाचा निकाल दाखवला. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की जेवढ्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला विम्याची भरपाई मिळाली पाहिजे. आणि ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवल्याच्या नंतर आता प्रशासनानं सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्यांनी विमा भरलाय त्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे त्याच्यामध्ये कुणाचा अकाउंट नंबर नाव याच्या बाबतीत जर काही दुरुस्ती असेल तर ती जरूर त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या. आपण त्याच्यामध्ये सुचवा. आज काही अंशी प्रमाणात तरी प्रशासनानं जेवढे शेतकरी आहेत जे आमचं मागणं होतं जी महत्वाची मागणी होती त्या सगळ्या शेतकऱ्यांना विमा द्यायचा निर्णय घेतलाय. पण दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट 200 इथं आल्याच्या नंतर त्यांना विनंती केली की तुम्ही विमा कंपनीचं ऑफिस प्रॉपर्टी जे काय असेल ते जप्त करा, त्याचा जाहीर लिलाव करा आणि ते पैसे 331 कोटी रुपयाच्या पुढचे ते पैसे तुम्ही शेतकऱ्याच्या खात्याला वर्ग करा. त्यांनी तशा पद्धतीची कारवाई करणार असल्याचं आश्वासित आम्हाला केलेलं आहे. एवढंच नाही, मला आपल्याला सांगायचंय की शेतकऱ्याच्या हक्काचे माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे जी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित आहे ती रक्कम पूर्णपणे जमा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. त्याच्यासाठी कैलास पाटील या ठिकाणी 5वा दिवस आहे आमरण उपोषण करतायत. आपण सगळेजण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी ऐकतोय बातम्या, सगळे शेतकरी बांधव या आंदोलनाच्या समर्थनार्थ आहेत. मोठ्या प्रमाणात समर्थन या आंदोलनाला मिळत आहे. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.